नमस्कार मित्रांनो, मी शंभुराज खामकर, ट्रेडर, ट्रेनर आणि ॲनालिस्ट, तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. मित्रांनो, या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक गोष्ट आवर्जून सांगेल की या व्हिडिओमध्ये कोणत्याही प्रकारची टिप्स आता रिकमेंडेशनसाठी केलेला नाही. हा व्हिडिओ फक्त तुम्हाला शेअर मार्केटचं ॲनालिसिस कसं करायचं याचा एक अभ्यासपूर्ण हेतूसाठी तुम्हाला हा व्हिडिओ मी तयार केलेला आहे. तर मित्रांनो, चला पाहूया आपण प्रत्येक वीकप्रमाणे या वीकचा निफ्टीचा टेक्निकल ओव्हरव्ह्यू काय आहे. पुढील वीकमध्ये निफ्टी कशा प्रकारे तिची वाटचाल राहील, पुढील आठवड्यामध्ये निफ्टी कशा प्रकारे किती वर जाऊ शकते किंवा किती खाली पडू शकते याचा एक आपण अंदाज लावणार आहे. फक्त आपण जो टेक्निकल ॲनालिसिस करतो याच्यावरून. आणि मित्रांनो, मी प्रत्येक वेळी तुम्हाला सांगत असतो की तुम्ही प्रत्येक वेळीचा प्रत्येक वीकचा जो अपडेट पाहताय ना, तर त्याच्याच वेळी काही मागच्या अपडेट्सही पाहत जावा, जेणेकरून तुम्हालाही मार्केट समजायला नक्कीच मदत होईल याची मला 100% आशा आहे. तर मित्रांनो, चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. आणि आमची जी वेबसाईट आहे www.khamkarsview.com हिलाही भेट द्यायला विसरू नका. याच्यावरही शेअर मार्केट रिलेटेड खूप सारी माहिती आम्ही ॲड करतो आणि भविष्यातही खूप साऱ्या गोष्टी याच्यामध्ये आपण ॲड करत जाणार आहे. आणि व्हिडिओ आवडत आहेत आणि अशा प्रकारच्या तुम्हाला टेक्निकल, बेसिक, फंडामेंटल सगळ्या व्हिडिओ पाहिजे असतील तर त्या आपल्या चॅनेल्सवर उपलब्ध आहेत. तर आत्ताच आपल्या चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा, जेणेकरून भविष्यात येणाऱ्या अपडेट्स तुम्हाला तात्काळ मिळत राहतील. तर चला वेळ न लावता आपण जाऊया आपल्या चार्ट इंकच्या वेबसाईटवर आणि तिथे करूया निफ्टीचं एक लाईव्ह ॲनालिसिस. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण इथे ओपन केलेला आहे निफ्टीचा चार्ट. तर या चार्टकडे बघितल्यावर तुम्हाला काय वाटते मित्रांनो, लक्षात ठेवा. सर्वप्रथम एक व्ह्यू जर बघितला तर निफ्टी साहजिक आहे सध्या बुलिश ट्रेंडमध्ये आणि आपण सगळेच प्रत्येक वीकमध्ये स्टडी करतोय. परंतु तुम्ही जर आता एक गोष्ट पाहिली असेल तर आजचं जे क्लोजिंग दिलेलं आहे शुक्रवारचं, ओके, ह्या शुक्रवारी जे क्लोजिंग दिलं तर याच्यामध्ये त्याने पुन्हा एक डोजी बनवला आहे, तेही टॉपवर बनवलं. लक्षात ठेवा, डोजी ज्या वेळी एखादा टॉपवर बनतो ती एक चांगली रिव्हर्सल साईन असते. आता सोमवारी मार्केट याच्या जर खाली ओपन होतंय तर जरा रिस्की राहू शकतं आपल्यासाठी, कारण मार्केटने खूप सारी चांगली तेजी दिलेली आहे आत्ताच्या ह्याच्यामध्ये. आणि आणखी महत्त्वाची गोष्ट जर तुम्हाला याच्यामध्ये मला सांगायची असेल तर मी तुम्हाला आता पुन्हा दाखवतो की मागील वीकमध्ये पण याच गोष्टीवर आपण थोडं डिस्कस केलं होतं, या वीकमध्ये आपण करू. लक्षात ठेवा, निफ्टी तिचा जो एक स्ट्रॉंग रेझिस्टन्स बोलला जातो त्याच्यापाशी येऊन आता थांबवलेलं सुरुवात करते. लक्षात ठेवा, म्हणजे तिथे थांबायचा प्रयत्न करते ती. लक्षात ठेवा, जर बघितलं तुम्ही तर निफ्टीचा इथे एक स्ट्रॉंग रेझिस्टन्स आहे आणि आजचं क्लोजिंग जर तुम्ही बघताय अगदी व्यवस्थित तर तिथे म्हणजे एक टॉप तिने टच करून आलेलं आहे तिथे. लक्षात ठेवा, पुढील आठवड्यामध्ये नॉर्मल करेक्शन येऊ शकतं. तर आधी आपण वीकली आणि मंथलीमध्ये बघू आणि नंतर आपली रणनीती काय ठेवायची ह्या वीकमध्ये त्याचा आपण थोडी चर्चा करू. तर चला थोडं आपण याचं वीकली ॲनालिसिस करू, कारण वीकली कॅन्डल्स हे आपल्याला खूप काही शिकवतात. तर वीकली कॅन्डल ह्या मागच्या 3 वीकच्या टोटली बुलिश आहेत, बरोबर. आणि अजून तो बुलिशनेस दाखवतो, आता पुढच्या वीकची कॅन्डल याच्यावर ओपन झाली तर सरासरी तो बुलिश राहील अजून, ओके. आता याच्यानंतर राहते याच्यामध्ये महत्त्वाची म्हणजे मंथली कॅन्डल. आता मंथली कॅन्डल आपल्याला काय सांगते तर लक्षात ठेवा, जवळपास 1, 2, 3 आणि 4 महिने झालं मागचं मार्केट बुलिश आहे टोटली. लक्षात ठेवा, ॲज पर माझ्या नॉलेजनुसार, माझ्या अभ्यासानुसार असं मला वाटतं की मार्केटमध्ये एक चांगलं हेल्दी करेक्शन ह्या महिन्यात येणं गरजेचं आहे. म्हणजे जर मार्केटला पुढे असाच रिदम ठेवायचा असेल वर जायला तर थोडं करेक्शन आलंच पाहिजे. लक्षात ठेवा, हे करेक्शन जर आलं तर मार्केट पुन्हा एकदा मोठ्या उसळीकडे जायला तयार होणार आहे. परंतु याच्यासाठी मग आपण काय करायचं आहे लक्षात ठेवा. सर्वप्रथम जर तुम्ही आता ज्या काही पोझिशन्स घेतल्या असतील ना सर्वसाधारणपणे, आणि जर तुम्ही शॉर्ट टर्ममध्ये अगदी 20-30% प्रॉफिटमध्ये असाल, खूप साऱ्या लोकांच्या पोझिशन्स सध्या बऱ्यापैकी प्रॉफिटमध्ये आहेत, तर अशा वेळी काय करायचं आहे तुम्हाला, तर तुमच्या याच्यामधून कमीत कमी 50% प्रॉफिट बुक करून घ्या. लक्षात ठेवा, मार्केट जर इथून खाली आलं तर आपल्याला पुन्हा एक स्कोप आहे घेण्यासाठी. त्यामुळे मी तुम्हाला सांगेल, जर प्रॉफिट होतं तर बुक करायला शिका ह्या लेवल्सला, ओके. हे झालं निफ्टीचं, ओके. निफ्टी दाखवतोय की ॲज पर सध्याच्या कंडिशन मला तर वाटतोय की निफ्टी रिव्हर्सल देऊ शकतो पुढील वीकमध्ये, ओके. जर याच्या वर गेला, समजा नाही दिला रिव्हर्सल, असं काही नाही की दिल असतो, यात आजच्या जर क्लोजिंगच्या वर ओपन झाला तर तो पुन्हा 10,800 दिशेने जाईल. परंतु 10,800 तो पुढील आठवड्यात क्रॉस करायची शक्यता खूप कमी आहे, ओके, जो ॲनालिसिस दाखवतो. आणि खाली किती येऊ शकतो
तर सर्वप्रथम निफ्टी खाली आला तर 10,200 पर्यंत येण्याची शक्यता जास्त आहे, म्हणजे सरासरी 400 पॉईंटचं नॉर्मल करेक्शन आत्ताच्या कंडिशनला एक्सपेक्टेड आहे मार्केटमध्ये. ओके, हा एक माझा अभ्यास आहे, लक्षात ठेवा, कोणती टीप नाही की हे बघून लगेच तुम्ही कोणते कॉल पुट घ्यायचे असं अजिबात करायचं नाही, तुमचं स्वतःचं अनालिसिस याच्यामध्ये तुम्हाला वापरायचं. तर आता जाऊ आपण थोडा बँक निफ्टीकडे. बँक निफ्टी काय सांगते लक्षात ठेवा, निफ्टी आणि बँक निफ्टी खूप महत्त्वाचा रोल फॉलो करतात आपण ज्यावेळी कोणताही ट्रेड घेतो त्यावेळी. आणि जे शुक्रवारचं क्लोजिंग दिलेलं आहे याने, तर बँक निफ्टीचं बघा टोटली निगेटिव्ह आहे, म्हणजे मागच्या 2 दिवसात बँक निफ्टी थोडी रेडमध्येच क्लोज होते. आणि जर तुम्ही एक ऑब्झर्व केलं तर हिचा जो रेझिस्टन्स आहे ना, ओके, टॉप जे येत आहेत तर तिथेच तो रेंगाळतो आहे. तर याचा अर्थ असा होतो की बँक निफ्टी हे थोडं निगेटिव्ह डायव्हर्जन्स दाखवायचा प्रयत्न करते. आता जर मार्केटमध्ये थोडंही काय म्हणजे करेक्शन येते, म्हणजे थोडं सेलिंग येते प्रेशर, तर नक्कीच मार्केट इथून खालच्या दिशेनं यायला सुरुवात होईल. आणि आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला निफ्टीमध्ये तुम्हाला सांगायची राहिली ती म्हणजे की निफ्टीचा जर तुम्ही एक स्टडी केला, ओके, आपण छोटा RSI दाखवतो मी तुम्हाला. RSI एक नॉर्मल गोष्ट आहे आणि स्टडीसाठी खूप चांगला आहे, एक साधा आणि सिम्पल अनालिसिस करताना खूप डीप बाबी येतात त्याच्यामध्ये, परंतु तिथे आपल्याला डीप नाही जायचं. ओके, तर एक लक्षात ठेवा, सरासरी 70 आसपास येऊन पुन्हा धडकला. जर बघितलं तर मागील 3 वेळा आला तर तिथून तो खाली आला होता, आणि सरासरी 70 त्याला एक स्ट्रॉंग हर्डल आहे प्रत्येक वेळी, त्यामुळं थोडं कॉशियस राहा आणि थोडं प्रॉफिट्स होत असतील तर खिशात पाडून घ्या. लक्षात ठेवा, पदरात प्रॉफिट पाडलेलं कधीही चांगलं. आता याच्यानंतर हे झाले 2. तुम्हाला या वीकसाठी एक स्टॉक देतोय मी स्टडीसाठी, तो स्टॉक आहे बजाज ऑटो. बजाज ऑटोला तुम्हाला काय वाटतं सध्या कोणत्या ट्रेंडमध्ये, त्याचं पुढचं टार्गेट काय असावं, आणि त्याचा सपोर्ट आणि रेझिस्टन्स, अशा तिन्ही गोष्टी तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करायच्यात. पुन्हा सांगतो की ही कोणतीही कोणासाठी ही टिप्स नसणार आहे, हे फक्त एक आपलं एज्युकेशन. तुम्हाला ही माझ्या प्रतिसादाला तुम्ही रिप्लाय देऊन स्टडी करता याच्यासाठी हे आपण तुम्हाला आवाहन करतोय. ओके, चला, झाला आजचा हा टेक्निकल व्ह्यू बघितला आपण, तर थोडी माहिती देतो आता याच्या पुढची जी आहे ती डिमॅट बाबत. तर लक्षात ठेवा, डिमॅट बाबत एक महत्त्वाचा अनाउन्समेंट मी तुम्हाला मागच्या आठवड्यात पण केली होती. आणि लक्षात ठेवा, आधी पुन्हा एकदा सांगतो, ज्या सगळ्यांनी आत्तापर्यंत अकाउंट ओपन केले आहे त्यांना 5 जुलैपर्यंत माझ्याकडून टप्प्याटप्प्याने मेसेज येत आहेत. लक्षात ठेवा, एकदम मला 1,500 मेसेज ईमेल्स पाठवता पॉसिबल नसतं, त्यामुळे मी प्रत्येकाला पाठवतोय, काळजी करू नका. कोणाला मेल आला नसेल तर नक्की येणार आहे प्रत्येकाला. ही जी मी काही स्पेशल ऑफर दिलेली आहे त्याचा सगळ्यांना फायदा होणार आहे. सध्या अपस्टॉक्सला स्कीम चालू आहे 5 जुलैपर्यंत, तर ती नक्कीच तुम्ही घेऊ शकता. फ्री अकाउंट ओपन होते, मनी कंट्रोलचं सबस्क्रिप्शनही त्याच्यामध्ये मिळतंय. पुढचे 30 दिवस कोणतंही तुम्हाला ब्रोकरेज लागणार नाही. आणि ही स्कीम टोटली जर तुम्ही घेताय, म्हणजे कोणतंही डिमॅट अकाउंट माझ्याकडून ओपन करताय, तर एक शेअर मार्केट पाथफाइंडर कोर्स, डिमॅट स्पेशल अपडेट टेलिग्राम ग्रुप, शेअर मार्केटचं एक ई बुक, 300 बोनस पॉईंट्स आणि 10% नेक्स्ट बुक्सवर डिस्काउंट, अशा 5 मी माझ्याकडून देतोय. तुम्ही माझ्याकडे डिमॅट अकाउंट ओपन केल्याबद्दल इथून पुढे आणि आत्तापर्यंत अशा सगळ्यांना मिळेल, काळजी करू नका. ज्यांना मिळालं नाही त्यांनी बिंदास्त राहा, तुम्हाला सगळ्या गोष्टी येतील, थोडा वेळ लागणार आहे सगळ्यांना पोहोचण्यापर्यंत. आशा करतो आजचा अपडेट तुम्हाला समजला असेल आणि डिमॅटचं जी काही माहिती सांगितली तीही समजली असेल. या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये विचारा. तसेच तुम्हाला आणखी कोणत्या टॉपिक्सवर माझ्याकडून व्हिडिओ बनवायचा असेल तेही कळवू शकता. जास्तीत जास्त ज्या टॉपिकला तुमच्याकडून येतील की ह्या टॉपिकवर व्हिडिओ बनवा, त्या टॉपिकला आपण प्रेफर करून त्याच्यावर लगेच व्हिडिओ बनवू. धन्यवाद मित्रांनो.